नमस्कार फ्रेंड्स, नंदा क्रेशमध्ये आपले स्वागत आहे। मी आज आपल्याला पॅन्टचा पेपर टिंग दाखवणार आहे। मागच्या वेळेमध्ये मी तुम्हाला पॅन्ट माप कसं घ्यायचं ते दाखवलेलं आहे। तर आपण त्यासाठी पॅन्टला मापे घालण्यासाठी लागणारी मापे हे सलवार उंची, सलवार लेंथ 40 इंच आहे आणि सीट राऊंड 36 इंच आहे आणि बॉटम 15। ही तीन मापे असले तर आपल्याला पॅन्ट शिवू शकतो आपण। तर माप कशी घालायचे ते बघूया आपण। तर मी हे पेपर घेतलेलं आहे, पेपर कटिंग पहिला दाखवते। पेपर कटिंग ठेवून आपण कापड कटिंग करू शकतो। मग मी तुम्हाला पुढच्या वेळेमध्ये कापड कटिंग दाखवणार आहे। तर आपण आता पॅन्ट कटिंग, पॅन्टचं पेपर कटिंग करताना पहिल्यांदा इथं आपण नाडी घालण्यासाठी म्हणून 1.5 इंच सोडायचं आपल्याला। तर हे आपण इथं 1.5 इंच सोडलो। त्याच्यानंतर हे आपण इथनं पॅन्टची पूर्ण उंची घालायची आहे। पूर्ण उंची 40 इंच आहे, तर आपण इथं 40 इंच मार्क केलो। त्याच्यानंतर कॅनव्हास म्हणून शिवण्यासाठी 2 इंच म्हणजे 42 इंच आपण इथे घेतले। त्यानंतर हे जे आपण वरची जी पट्टी काढायची असते त्यासाठी सीट राऊंडचं 1/2 आधी 2 इंच आपल्याला घ्यायचं आहे। मग 36 अर्धं म्हणजे 17 आले, 18 आले, 18 + 2 इंच म्हणजे आपल्या इथे 20 इंच पाहिजे। त्यामुळे इथे हे 20 इंचांनी मार्क केलं आहे। इथून पण आपण आता हे 1.5 इंच अधिक 8 इंच 9.5 इंच इथं घेतो। तर 9.5 इंचला आपण इथं नाही तर हे 8 इंच नेफायला कधी पण 8 इंचच घ्यायला पाहिजे। 8 इंच घेतलं बरोबर येते। हे गारमेंट मेथड प्रकार हे 8 इंच करेक्ट होते आणि कुणाला पण 8 इंच हे करेक्ट बसते याचं। त्यामुळे मी इथं 8 इंच घेतलेलं आहे। 8 इंच इथं पण 20 इंच मार्क करून घेते मी। त्याच्यानंतर आपल्याला हे आपलं फक्त नेपापट्टी आली, हे उंची आली। तर आपल्याला खालचा घेर काढण्यासाठी सीट राऊंडचं 1/2 किती येते म्हटलं तर 18, हे 18 आपण इथं मार्क केलो। हे 18 इथं इथं मार्क केलं। इथून जे आपल्याला सीटची सीटची खोली घ्यायची त्यासाठी आसनची खोली म्हणतात त्याला, आसनची खोली घ्यायची त्यासाठी आपल्या सीट राऊंडचा 1/2 भाग लागतो। मग 36 सीट राऊंड म्हटलं त्याच्या 1/2 भाग 6 इंच येते आणि शिवायला 1 इंच इथं हे आपण 7 इंच घेतलं। 7 इंचनंतर हे बॉटम आपल्याला इथं घालायचं आहे। बॉटम आपलं 15 आहे, 15 तर 7.5 शिवायला 1 इंच 8.5 इंच इथं घेतलं। त्याच्यानंतर आपल्याला हे दोन्ही पॉईंट जोडायचं आहे। याप्रमाणे मी पॅन्टचं मार्क घात केलेलं आहे। नाडीला सांगते बघा मी कसं घालायचं। इथं नाडी घालण्यासाठी पण 1.5 इंच सोडलेलं आहे, त्यांच्यानंतर नेफापट्टीसाठी 8 इंच सोडलं आहे आणि ही आपली पूर्ण उंची आली। आधी 2 इंच इथं कॅनव्हास लावून शिवण्यासाठी 2 इंच शिवलं आहे आणि वरचं हे जे पट्टी आपण काढतो हे 9.5 इंच झालं। वरती 1.5 इंच हे फोल्ड करून शिवायला लागते आणि तयार 8 इंच हे 9.5 इंच झाले। 9.5 इंच आणि इथंच सीट राऊंडचं 1/2 अधिक 2 इंच म्हणजे सीट राऊंडचं 1/2 म्हणजे आपल्याला 18 आले आणि 2 इंच 20 घेतले आपण। त्याच्यानंतर हे आपण हे चौकोन करून घेतलो वरच्या पट्टीसाठी। त्याच्यात आपण हे जे निर्या करतात निर्यांसाठी म्हटलं तर हे सीट राऊंडचं 1/2 म्हणजे 18 इंच इथे घेतलं आहे। इथून आसन खोलीसाठी हे सीट राऊंड 1/2 भाग घेतले म्हणजे 6 येते अधिक शिवायला 1 इंच 7 इंच घेतलो आणि इथं बॉटमच्या 1/2 अधिक 1 इंच हे बॉटम 15 आहे, 15 × 7.5 अधिक 1 इंच 6.5 घेतलं आहे। इथून आपण हे जोडलं आहे। आता हे कटिंग कसं करायचं बघा। Thank you.
तर पाहू शकता हे वरचं पट्टी आले आणि हे खाचं प्राणी हे अनफोल्डवर एकच पीस काढायचं आहे सो अनफोल्डवर दोन पीस काढायचे आहेत हे एक पाय आणि अजून एक पाय असे दोन फोल्ड दोन काढायचे आपण हे एक पट्टी काढायचं ह्याला आपण हे निराकरून धुवायचं आहे तर पुढच्या वेळेमध्ये मी पेपर कापड कटिंग शिवायचं दाखवणारच आहे तर आपल्याला हे पेपर कटिंग केले समज असेल असं मला वाटतं आहे आणि हे सोप्या पद्धतीने मी तुम्हाला शिकवलेलं आहे तरी ह्यामध्ये काय तुम्हाला प्रॉब्लेम असेल समज नसेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला विचारू शकता आणि जर हे तुम्हाला व्हिडिओ लाईक झाला असेल आवडला असेल तर तुम्ही मला लाईक करा आणि सबस्क्राईब करा बाय फ्रेंड्स.